नमस्कार. ब्युटिफुल हमेशा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. दालचिनीला आपण गरम मसाल्याच्या रूपाने ओळखतो. दालचिनी जेवणाचा स्वाद तर वाढवतेच, पण त्याचबरोबर आपल्या आरोग्यासाठी आणि सुंदरतेसाठी दालचिनी खूप उपयोगी आहे. तर मग चला पाहूया दालचिनीचे काय फायदे आहेत ते आणि दालचिनीचा उपयोग कसा कराल ते. जर तुमचे डोके दुखत असेल तर एक चमचाभर दालचिनीची पावडर घ्या आणि त्यात थोडेसे पाणी मिक्स करून त्याची पेस्ट बनवा. या पेस्टला कपाळावर लावा. थोड्या वेळातच तुमचे डोके दुखणे बंद होईल आणि तुम्हाला आराम पण मिळेल. दातदुखीसाठी पण दालचिनी फार उपयोगी आहे. जर तुमचा दात दुखत असेल तर दालचिनी आणि मध समान प्रमाणात घ्या. म्हणजे अर्धा चम्मच दालचिनी असेल तर अर्धा चम्मच मध. त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट दातांवर लावा. थोड्या वेळातच तुमचे दाताचे दुखणे बंद होईल. वजन कमी करण्यासाठी पण दालचिनी खूप फायदेशीर आहे. एक चम्मच दालचिनीमध्ये एक चम्मच मध घ्या. ते व्यवस्थित मिक्स करा आणि सकाळी नाश्त्याला चपातीसोबत हे खा. यामुळे कोलेस्ट्रॉल लेवल कमी होते आणि वजन कमी होण्यास पण मदत होते. किंवा तुम्ही दालचिनीची पावडर पाण्यासोबत पण पिऊ शकता. यामुळे देखील फायदा होईल. जर तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स किंवा काळे डाग असतील तर दालचिनीच्या पावडरमध्ये थोडंसं लिंबूचा रस मिक्स करा. याचा लेप बनवा आणि हा लेप चेहऱ्यावर लावा. 15 ते 20 मिनिटांनी सुकल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवा. यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स जातील आणि त्वचा पण मऊ बनेल. जर तुमचे गुडघे दुखत असतील तर दालचिनीच्या पावडरमध्ये थोडेसे पाणी घ्या. त्याची पेस्ट बनवा आणि गुडघ्यांवर या पेस्टने हळूहळू मॉलिश करा. यामुळे गुडघे दुखणे थांबेल आणि हाडे पण मजबूत बनतील. अशा प्रकारे दालचिनीचे खूप सारे फायदे आहेत जे तुम्ही मिळवू शकता. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि प्लीज 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 माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या मित्रमैत्रिणींशी पण शेअर करा. आणि तुमचे विचार मला खालील कमेंट बॉक्समध्ये सांगा. माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आता आपण पाहणार आहोत पुढचा व्हिडिओ.